सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला। सर्वात पहिली रास मेष रास। श्री गणेशजी सांगतात की आज मेष राशीच्या लोकांना विचारपूर्वक कामं करावी लागतील। आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका, निष्काळजीपणा करू नका, नाहीतर भविष्यामध्ये ती एखाद्या मोठ्या आजाराचं स्वरूप धारण करू शकते। काही निराशाजनक बातमी मिळाल्यामुळे तुम्हाला अचानक प्रवासाला निघावं लागू शकतं। जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या गोष्टीची काळजी करत असाल तर ती काळजीही आज दूर होईल। तुम्ही कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल। आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा। आता पुढची रास वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा असेल। मित्रांसोबत काही मतभेद झाले असतील तर आज ते दूर होतील आणि तुमच्यातील जवळीक वाढेल। तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तुम्हाला काही जबाबदाऱ्या दिल्या तर तुम्ही त्या नक्कीच पूर्ण कराल, परंतु एखाद्या मित्राच्या घरी मेजवानीसाठी तुम्ही जाऊ शकता। तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे। तुमच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्यानं तुम्ही कुटुंबातील सदस्याला दिलेलं वचन सहज पूर्ण करू शकता। तुम्ही कोणताही व्यवहार करताना तो अतिशय काळजीपूर्वक विचार करून करावा, नाहीतर कोणीही तुमची फसवणूक करू शकतो। आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील। आज तुम्ही सफेद चंदनाचा टिळा लावा आणि शिवशंकराला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा। आता पुढची रास मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आवश्यक फायदे घेऊन येणार आहे। तुम्ही जर तुमच्या खर्चाचं अंदाजपत्रक बनवलं तर ते तुमच्यासाठी चांगलं होईल। कोणत्याही कामामध्ये दिनचर्या सांभाळावी तरच ते पूर्ण होईल। देण्याघेण्याच्या व्यवहारामध्ये स्पष्टता ठेवावी, नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं। तुम्ही दिवसातील काही वेळ तुमच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये घालवाल। तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे तुमच्या मनातील इच्छा तुम्ही व्यक्त करू शकता। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर पाठिंबा आणि सान्निध्य मिळत असल्याचं दिसतंय। आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गायीला गूळ खाऊ घाला। आता पुढची रास कर्क रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा दिवस असेल। तुमच्या एखाद्या कामामध्ये अडथळे येत असतील तर तुम्ही त्यावरही मात करून पुढे जाल आणि विविध क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी कराल। तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील। जवळच्या एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्याचं तुम्ही पालन केल्यानं तुम्हाला चांगलं नाव कमावण्याची संधी मिळेल। आपण विविध परिस्थितींवरती नियंत्रण ठेवल्यास ते आपल्यासाठी चांगलं राहील। जे लोक नोकरीसोबत काही काम करण्याचा विचार करत होते त्यांची इच्छाही पूर्ण होऊ शकते। आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा। आता पुढची रास सिंह रास। श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा विशेष फलदायी असणार आहे। तुम्हाला तुमच्या काही घरगुती बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल। कोणत्याही वादामध्ये तुम्ही पडू नका। जर तुम्ही कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करणार असाल तर त्याची स्थावर आणि जंगम बाजू स्वतंत्रपणे तपासून पहा। तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्या घरातील ताणतणाव निवळण्यासाठी हस्तक्षेप करू शकते, ज्यामुळे वातावरण शांततापूर्ण राहील। काही नवीन काम करण्यासाठी तुम्ही उत्साही असाल। तुमच्या मनातील एखादी इच्छा तुम्ही तुमच्या आई वडिलांसमोर व्यक्त करू शकता। आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा। आता पुढची रास कन्या रास। श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनेक गुंतागुंतींना भरलेला असणार आहे। तुम्ही बंधुत्व वाढवण्यावरती पूर्ण भर द्याल। अविवाहितांना मनाप्रमाणे वैवाहिक प्रस्ताव येऊ शकतात। जर तुम्ही तुमच्या करिअरशी संबंधित एखाद्या समस्येशी झुंजत असाल तर त्या देखील आज सोडवल्या जातील। तुम्हाला जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळे होतील। नवीन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा तुमची पूर्ण होताना दिसते। आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा प्रसाद अर्पण करा। आता पुढची रास
तुळरास। श्री गणेश जी सांगतात की तुळ राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा आनंदाचा जाणार आहे। कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेला जुना रुसवा फुगवा दूर होईल। सर्वजण एकमेकांसोबत मौज मजेमध्ये वेळ घालवताना दिसतील। परस्पर संबंध हे अधिकच दृढ होतील। काही महत्त्वाच्या विषयांवरती वरिष्ठ सदस्यांचा तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल। बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आपले पैसे चांगल्या योजनांमध्ये गुंतवू शकतात। काही वैयक्तिक बाबींमध्ये तुम्हाला बाहेरील लोकांपासून सावध राहावं लागेल। आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही मुंग्यांना पीठ खाऊ घाला। आता पुढचे रास वृश्चिक रास। श्री गणेश जी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत फलदायी ठरणार आहे। तुमचं एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यानं तुम्ही आज आनंदी व्हाल आणि कुटुंबामध्ये एक छोटीशी पार्टीही आयोजित कराल। नोकरीच्या ठिकाणी चांगली कामगिरी तुम्ही बजावाल। कोणतंही काम सगळ्यात आधी करण्याच्या तुमच्या सवयीमुळे आज तुम्हाला चांगला फायदा मिळेल। परंतु जर तुम्ही एखाद्या मित्राकडून गुंतवणूक संबंधित योजनेबद्दल काही ऐकलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये पैसे गुंतवणं टाळावं लागेल, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात। आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही श्री शिव 40 पठण करा। आता पुढची रास धनुरास। श्री गणेश जी सांगतात की आज धनुराशीच्या मंडळींना परदेशामध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून काही चांगली बातमी मिळू शकते। देण्याघेण्याच्या व्यवहाराशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल। लोकांशी व्यवहार करताना सतर्क राहावं लागेल, नाहीतर ते तुम्हाला त्रास देऊ शकतात। तुम्हाला स्वभावामध्ये नम्रता ठेवावी लागेल, तरच तुम्ही लोकांकडून सहजतेनं कामं करून घेऊ शकाल। जर तुम्ही एखाद्याला व्यवसायामध्ये भागीदार बनवण्याचा विचार करत असाल तर त्याची संपूर्ण माहिती तुम्ही काढून घ्या। आज तुम्ही जवळच्या प्रवासाला जाण्याची तुम्हाला संधी मिळू शकते। आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही प्रत्यक्ष देवता भगवान सूर्यनारायणाला आज अर्ध्य अर्पण करा। आता पुढची रास मकर रास। श्री गणेश जी सांगतात की आजच्या दिवशी मकर राशीच्या लोकांना काही गुंतागुंतीच्या प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे। वरिष्ठांच्या सल्ल्याचं तुम्ही पालन केल्यानं तुम्हाला पदोन्नती मिळू शकते। जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांची इच्छा देखील आज पूर्ण होऊ शकते। तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल। व्यवसायासाठी केलेल्या योजनांमधून तुम्हाला चांगला नफा मिळेल। मुलांच्या करिअरची काही चिंता असेल तर ती दूर होईल। तुमची काही रखडलेली कामं पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही व्यग्र असाल। तुम्ही स्वतःसाठी एखादं ध्येय निश्चित केल्यास ते तुमच्यासाठी इष्ट राहील। आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कापडामध्ये बांधून अर्पण करा। आता पुढची रास कुंभरास। श्री गणेश जी सांगतात की कुंभ राशीच्या पद आणि प्रतिष्ठेमध्ये आजच्या दिवशी वाढ होईल। कोणत्याही सरकारी कामामध्ये तुम्हाला अत्यंत हुशारीनं काम करावं लागेल। तुमच्या जबाबदाऱ्या सहजतेनं तुम्ही पार पाडू शकाल आणि तुम्ही वरिष्ठ सदस्यांकडून शाबासकी आज मिळवाल। तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी या बदलाव्या लागतील आणि जास्त तळलेले पदार्थ खाणं टाळावं लागेल, अन्यथा तुम्हाला तब्येतीच्या कुरबुरींना सामोरं जावं लागेल। पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला उद्भवून त्याचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे तुमचं मन हे अस्वस्थ राहील। काही जवळच्या लोकांचं सहकार्य तुम्हाला मिळेल। सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल। आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गरिबांना वस्त्र आणि अन्नदान करा। आता पुढची रास मीन रास। श्री गणेश जी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आज काही नवीन संपर्कातून चांगले लाभ मिळतील आणि नशीब देखील पूर्ण साथ देईल। कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या चांगल्या विचारसरणीचा फायदा होईल। मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची योजना देखील तुम्ही बनवू शकता। आज तुम्हाला जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल। विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाणार आहे। तुमचा तुमच्या कामावरती पूर्ण विश्वास असेल। तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित लाभ मिळाल्यानं तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही। आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य आपण जाणून घेतलेलंच आहे। तर मग मित्रांनो,
भेटूयात पुढच्या ऐका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.